अरे बाबा जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आजादी चाहिए हमें, आजादी, हमारी आजादी हमें मिलना ही चाहिए। ना हम निजात छोड़ेंगे, ना हम नकाब छोड़ेंगे, जिले में रहेंगे। सुन ना, अरे बाबा राम के नाम पे मत काटो इंसान को, 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 राम के नाम पे मत काटो इंसान को। बोलो किधर है बराबर, और मेरा तुम लोग का ही फोटो नहीं है ये ले लो। हां इसके लिए बोलो भाई साहब, आओ जाओ अब्बा, वो अब्बा बोल के रख बेहतरी चाटे बुआ। नमस्कार ठाणे बॉल्स मध्ये सर्वांचं पहिल्यांदा स्वागत आहे। तो मुंब्राचा घोषणा घोषणा आपण बघितलं असं की कर्नाटकमध्ये जे आहे मुस्लिम आहे नकाब हटवण्याचा कई सालों से ये जो पोलराइजेशन हो रहा है रिलीजन के ऊपर वो एकदम गलत है। और आज अभी अचानक वहाँ के लड़कियों ने हिजाब पहनना शुरू नहीं किया, पहले से जा रहे थे। इसके पहले भी श्रीराम सेना ने, अभी तो वो इस्लाम के हिजाब के खिलाफ है, उस वक्त लड़कियों ने कैफ़े के बाहर, मतलब कैफ़े में बैंगलोर में जाने वाले लड़कियों ने शॉर्ट ड्रेसेस या जीन्स पहने की, उसके ऊपर भी श्रीराम सेना ने आंदोलन किया था। इसी तरह की एकदम बकवास और एकदम गंदी हरकतें की थी। तो अगर वो लोग खुद को श्रीराम के बंदे मान के जय श्रीराम बोलते हैं तो श्रीराम ने हमेशा औरतों की इज्जत की है। उन्होंने कभी भी किसी औरत के को इस तरीके से भरे बाजार में चिल्ला के पीछे से बोल के, मतलब देखिए आप अपने धर्म को मानो या ना मानो, लेकिन कोई भी धर्म बोलता है मैं मेरे धर्म को मानूंगी, लेकिन दूसरों के धर्म का द्वेष करना या उनके खिलाफ कुछ दिमाग में रखना, ये पता नहीं इनको कौन से हिंदू ने सिखाया है। हमारा जो हिंदुत्व है वो हिंदुत्व है ही नहीं भी, मैं अगर हिंदू हूँ, वो जो हमारा जो हिंदू है, मैं जिस तरह की हिंदू हूँ उसमें हम लोग कभी भी ऐसा हमको नहीं सिखाया गया है। और हर एक धर्म में हर एक जाति में कोई ना कोई ऐसे होता है, पांचों उंगलियां एक जैसी नहीं होती, लेकिन अगर कोई किसी को नुकसान पहुंचाए तो मैं भी वही करूं, ये किसी ने हमें नहीं सिखाया। इसलिए आज हमारे हर एक मजहब की हमारी जितने भी लेडीज हैं हम इसके लिए बोल रहे हैं कि हमें अगर हमारा संविधान हमारे हिसाब से पहनने की रहने की खाने की पीने की सम्मति देता है तो हम किसी आपके संविधान को हम नहीं मानते। मैडम कल से एक लड़की मुख्य म्हणजे पहिली गोष्ट हिजाब ही काही गोष्ट नाही आहे, हा त्यांचा म्हणजे इस्लाम धर्माचा हा पेहराव आहे आणि जो वर्षानुवर्ष त्या कॉलेजच्या मुली घालत आलेल्या आहेत। आता श्रीराम सेनेचं फक्त हिजाबबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे, आपल्याला जर लक्षात असेल तर काही वर्षांपूर्वी बँगलोरमध्ये एका कॅफेमध्ये ज्या मुलींनी जीन्स किंवा स्कर्ट घातलेले त्याच्या विरोधात सुद्धा श्रीराम सेनेने असंच काहीतरी केलं होतं। माझं म्हणणं एकच आहे की यांना
कोणाच्या पेहरावाशी काय प्रॉब्लेम असू शकतो. आणि जर का मी अशा देशात राहते ज्याचं कॉन्स्टिट्यूशन ज्याचं संविधान मला माझ्या धर्माप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे कपडे घालायची किंवा वावरायची जर अनुमती देत असेल तर ह्या लोकांना हे जे धर्माचे सोकॉल ठेकेदार आहेत त्यांना अचानक ह्याचा त्रास होण्याची गरज नाही आहे. त्रास आता ह्यासाठी होतो आहे की UP किंवा बाकीच्या ठिकाणी जी काही इलेक्शन्स होत आहेत तिथे यांचा जो कोणी ह्यांच्या मागे आहे त्या पक्षाचं काहीही योगदान नाही आहे, काम नाही आहे, सगळीकडून आता त्यांना निराशा आली आहे. त्याच्यामुळे आता काहीतरी करायचं आणि कुठलं तरी एखादं कार्ड खेळायचं. दुर्दैवाने आपल्या देशात सगळ्या धर्मांमध्ये अशी लोकं आहेत की ज्यांना या सगळ्या गिमिक्समधूनच मजा घ्यायला आवडते आणि ती लोकं घेतात पण. पण माझं असं म्हणणं आहे की कुठच्या मुसलमानाने कुठच्याही हिंदूला पर्सनली आयुष्यामध्ये काही त्रास दिला आहे का, किंवा कुठच्या हिंदूने कुठच्या मुसलमानाला पर्सनली काही आयुष्यात त्रास दिला आहे का? नाही. जर तुम्ही शेजारी बघाल आता आमच्या इथे कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मुंब्रा जे आहे तिथे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या सगळ्या जाती जमाती एकत्र नांदत आहेत. त्याच्यात बोरी आहेत, मुस्लिम्स आहेत, हिंदू आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत काही. पण त्या मला नाही वाटत की ते कधी धर्माने विभागले गेले. पण दुर्दैवाने आता काही गेल्या काही वर्षांपासून राजकारण फक्त आणि फक्त धार्मिक ध्रुवीकरणावरच केलं जात आहे, जे एकदम चुकीचं आहे. आणि आज आत्ता तुम्ही जर पाहिलं असेल तर अल्लाहू अकबर आम्ही म्हटलं आणि जय श्रीराम यांनी म्हटलं. तर जर का धर्म कोणाला वाटत नाही, जर का देवच म्हणतो सगळी आमचीच लेकरं आहेत, जर का अल्ला म्हणतो की सारे मेरे बंदे आहे, तर हू श्रीराम सेना दुसे की तुम्ही हिजाब घालून येऊ नका. आणि ज्या तऱ्हेने ते वागतायत तिथं हिंदू धर्म तर नक्कीच सांगत नाही. कुठचा हिंदू धर्म आहे ना असा सांगतो की एखादी मुलगी एकटी जर कॅम्पसमध्ये चालते तर मागून अर्वाच्यपणे तुम्ही तुमचे धार्मिक घोषणा द्या. असं सुद्धा कॉलेजचं कॅम्पस हे धर्मविरहित असतं. कॉलेजचं कॅम्पस हे शिक्षण घेण्यासाठी आहे, माझ्या धर्माचे डंके तिथे वाजवण्यासाठी नाही. त्यामुळे आज आम्ही सगळे इथे एकत्र आलो आहे. आमच्याबरोबर आमचे पदाधिकारी आहेत, आमच्या नगरसेविका आहेत आणि सगळ्या दोन्ही धर्माचे काही काही ख्रिश्चन्स पण आहेत. आम्ही सगळ्या एकत्र येऊन हेच सांगतोय की कृपा करून धर्माचं राजकारण युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये करू नका.